नमस्कार, मी राजन लाडले भारे कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जी काही दृश्य तुम्हाला मी दाखवतोय, काय स्टोरी आहे तुम्हाला सांगतोय. आज रत्नागिरीमध्ये काही कामासाठी आलो होतो आणि ही दृश्य बघितली आणि मला इथे थांबावं लागलं. रत्नागिरी जयस्तंभाजवळ आपण आहोत. कलेक्टर ट्रॉफीच्या बाहेरच्या बाजूला ध्वजस्तंभाखाली या ठिकाणी जी रत्नागिरी ही अक्षरे कोरलेत त्या ठिकाणी बघताय तुम्ही. अशा पद्धतीने या छत्र्या उभारलेल्या आहेत आणि फेरीवाले या ठिकाणी हा सगळा व्यवसाय चालू आहे. विचारूया आपण थांबा. दुपारचे 2:30 वाजले आहेत. उन्हापासून संरक्षणासाठी या व्यापाऱ्यांनी या छत्र्या उभारल्या आहेत आणि टेकू कशाला दिला आहे बघा. छत्री तुझी काय तिला सरळ झाली किंवा कशाला लावले तुम्ही? आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी असे अनेक व्यापारी वेगवेगळ्या ठिकाणाहून रत्नागिरीमध्ये येतात. रस्त्याच्या कडेला अशी दुकानं टाकतात पण अशा पद्धतीने वागत असतील हे चित्र योग्य नाही. ते मला दिसलं, मी थांबलो आणि त्यांना विचारणा केली. अत्यंत सौजन्याने त्यांना सांगितलं की ही छत्री लावणं योग्य नाही. त्यांनी ती लगेचच उभी केली. त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे. पण अशा पद्धतीने जर चित्र दिसत असेल तर आपण थांबून किमान सौजन्यानं त्यांना त्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मला वाटतं दुपारपासून अनेक जण या ठिकाणून आले असतील, गेले असतील. त्यांना काय उत्तर मिळाले असतील मला माहिती नाही. माझ्या मुलांनी मला हे दाखवलं की बाबा हे बघा रत्नागिरी नावावर कशा छत्र्या लटकवलेल्या आहेत. म्हणून मी थांबलो, त्यांना विचारणा केली. मी माझं कर्तव्य पार पाडलं.